नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला स्पष्ट हा कौल दिला आणि त्या कौल जो दिला, जो जनादेश दिला, त्या आधारे आज महायुती म्हणून आमचे तिन्ही नेते माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय अजितदादा या तिघांनी आज राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. तत्पूर्वी आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी माननीय देवेंद्रजींची एकमतानं निवड झाली आणि त्यामुळे हे स्पष्ट झालं की उद्या सायंकाळी मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि महाराष्ट्रातील जनतेला निश्चितपणे त्याबद्दल एक समाधान आहे, आनंद आहे की जो आपण कौल दिला, जो जनतेचा कौल होता, त्या आधारे या राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आता येतं आहे आणि म्हणून तिन्ही पक्ष असतील, आमचे महायुतीतले इतर घटक पक्ष असतील, सगळे मिळून आज एकत्रितपणे राज्यपालांना भेटले. आमच्या तिन्ही नेत्यांची आत्ताच मुंबईत पत्रकार परिषदसुद्धा झाली आणि यामुळेच असं वाटतं की आता उद्या हे सगळे पक्ष मिळून आम्ही महायुती म्हणून उद्याचा शपथविधीचा सोहळा हा अत्यंत चांगल्या वातावरणात निश्चितपणे पार पडेल. या विजयाचे शिल्पकार कोणाला म्हणत आपण? हे आमची खरं तर महायुती ही निवडणुकीच्या पूर्वी झालेली आहे आणि त्यामुळे निवडणूक आम्ही एकत्र लढलो, निवडणूक आम्ही एकत्र जिंकलो आणि आता सरकारसुद्धा आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी स्थापन करतो आणि त्यामुळे आमच्या तिन्ही नेत्यांचे किंवा कार्यकर्त्यांची कुणाची अशी भावना नाही की कुणा एकाचं श्रेय याच्यामध्ये आहे. देवेंद्रजी, एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा यांच्यासोबतच माननीय मोदीजी असतील, माननीय अमितभाई असतील, माननीय नड्डाजी असतील आणि ह्या सगळ्यांनाच मला असं वाटतं आमच्या पक्षनेतृत्वाला एकत्रितपणे हे एक सामूहिक यश आम्ही मानतो. कार्यकर्त्यांनी कष्ट केले, कार्यकर्त्यांनी श्रम केले आणि म्हणून एक सामूहिक यश म्हणून आम्ही याच्याकडे पाहतो. कोणीही आमच्यातलं असं म्हणत नाही की हे श्रेय आमचं आहे, हे श्रेय त्यांचं आहे, हीच भावना आमची प्रत्येकाची. माननीय देवेंद्रजींचं व्यक्तिमत्वच असं आहे की बघा, आज इतका मोठा विजय झाला, उद्या ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात, पण त्यापूर्वी त्यांचं वक्तव्य काय आहे तर मी निश्चितपणे आम्ही आनंदी आहोत, महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला कौल दिला, आम्ही समाधानी आहोत, पण आता उद्या आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर खऱ्या अर्थानं आता आमची जबाबदारी वाढतीये या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि म्हणून आम्हाला आता अधिक काम करावं लागेल. तुम्ही त्या बैठकीतसुद्धा जर आमच्या पाहिलं असेल विधिमंडळाच्या गटच्या सगळ्या आमदारांच्या बैठकीमध्ये, त्यातसुद्धा त्यांनी हेच सांगितलं की आपल्याला अधिक काम करावं लागेल, अधिक कष्ट घ्यावे लागतील, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आपल्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि म्हणून जबाबदारीचं भान निश्चितपणे आपण ठेवलं पाहिजे, अपेक्षांची पूर्तता आपल्याकडनं झाली पाहिजे. या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्यावरती विश्वास ठेवला आहे, विश्वास व्यक्त केला, तो सार्थ ठरवला पाहिजे, हीच भावना देवेंद्रजीने आज बोलून दाखवली आणि म्हणून मला असं वाटतं की एक चांगलं दूरदृष्टी असलेलं एक आज सकाळी सुद्धा देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही सर्वांनी विनंती केली शिंदे साहेबांना की आपण सरकारमध्ये असावं, आतमध्ये असावं, आपला अनुभव देवेंद्रजींनी नक्की शिंदे साहेब काम करतील. बघा शेवटी एकत्र काम केलेत या लोकांनी, देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब यांनी तर 14 ते 19 काळामध्ये राज्यात युतीचं सरकार होतं, त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तर एकनाथजी शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री होते, त्यावेळेला 5 वर्ष दोघांनी एकत्र काम केलं. नंतर आत्ता 2.5 वर्षात माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री होतात तर एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री. मला असं वाटतं
निश्चित काम करतील का, तर त्या दोघांच्यातलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यातलं सगळ्या एकूण महायुती म्हणून आमच्या सगळ्या पक्षातल्या सर्वांचंच मला असं वाटतं की या याच्यामध्ये एकमत नक्की आहे की हे सगळे खूप यांच्यात संवाद चांगला आहे, मनाने एकत्र जोडलेलो आहोत आम्ही आणि म्हणून एकमेकाच्या सोबत काम करण्याची इच्छा नक्की असेल. बघा मी तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षणाचं आंदोलन मागच्या काही एकदा त्या आधारे या राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आता येत आहे आणि म्हणून तिन्ही पक्ष असतील, आमच्या महायुतीतले इतर घटक पक्ष असतील, सगळे मिळून आज एकत्रितपणे राज्यपालांना भेटले आमच्या तिन्ही नेत्यांची. आत्ताच मुंबईत पत्रकार परिषदसुद्धा झाली आणि यामुळेच असं वाटतं आहे की आता उद्या हे सगळे पक्ष मिळून आम्ही महायुती म्हणून उद्याचा शपथविधीचा सोहळा हा अत्यंत चांगल्या वातावरणात निश्चितपणे पार पडेल. या विजयाचे शिल्पकार कोणाला म्हणत आपण? आमची खरं तर महायुती ही निवडणुकीच्या पूर्वी झालेली आहे आणि त्यामुळे निवडणूक आम्ही एकत्र लढलो, निवडणूक आम्ही एकत्र जिंकलो आणि आता सरकारसुद्धा आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी स्थापन करतो आहे. त्यामुळे आमच्या तिन्ही नेत्यांचे किंवा कार्यकर्त्यांची कुणाची अशी भावना नाही की कुणा एकाचं श्रेय याच्यामध्ये आहे. देवेंद्रजी, एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा यांच्यासोबतच माननीय मोदीजी असतील, माननीय अमितभाई असतील, माननीय नड्डाजी असतील आणि ह्या सगळ्यांनाच मला असं वाटतं आमच्या पक्षनेतृत्वाला एकत्रितपणे हे एक सामूहिक यश आम्ही मानतो. कार्यकर्त्यांनी कष्ट केले, कार्यकर्त्यांनी श्रम केले आणि म्हणून एक सामूहिक यश म्हणून आम्ही याच्याकडे पाहतो. कोणी आमच्यातलं असं म्हणत नाही की हे श्रेय आमचं आहे, हे श्रेय त्यांचं आहे, हीच भावना आमची प्रत्येकाची. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून हे दिसून आलं, त्यांचे संकेत होते की या संपूर्ण मॅन्डेटमुळे आम्ही भरून जाणार नाही तर आव्हान मोठं आहे, पुढचं आव्हान महापालिका जिल्हा परिषदा हे चॅलेंजिंग असणार आहे का? माननीय देवेंद्रजींचं व्यक्तिमत्वच असं आहे की बघा आज इतका मोठा विजय झाला, उद्या ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात, पण त्यापूर्वी त्यांचं वक्तव्य काय आहे तर मी निश्चितपणे आम्ही आनंदी आहोत, महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला कौल दिला, आम्ही समाधानी आहोत, पण आता उद्या आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर खऱ्या अर्थानं आता आमची जबाबदारी वाढतीये या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि म्हणून आम्हाला आता अधिक काम करावं लागेल. तुम्ही त्या बैठकीत सुद्धा जर आमच्या पाहिलं असेल विधिमंडळाच्या गटच्या सगळ्या आमदारांच्या बैठकीमध्ये, त्यात सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की आपल्याला अधिक काम करावं लागेल, अधिक कष्ट घ्यावे लागतील, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आपल्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि म्हणून जबाबदारीचं भान निश्चितपणे आपण ठेवलं पाहिजे, अपेक्षांची पूर्तता आपल्याकडनं झाली पाहिजे. या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्यावरती विश्वास ठेवला आहे, विश्वास व्यक्त केला, तो सार्थ ठरवला पाहिजे, हीच भावना देवेंद्रजीने आज बोलून दाखवली आणि म्हणून मला असं वाटतं की एक चांगलं दूरदृष्टी असलेलं एक सक्षम नेतृत्व म्हणून मी देवेंद्रजींकडे आपण सगळ्या महाराष्ट्रातली जनता पाहते आणि उद्या हा शपथविधी निश्चितपणे या महाराष्ट्राच्या पुढच्या भविष्याला, विकासाच्या गतीला चालना देणार असेल असं मला वाटतं. नाही, शेवटी बघा हा शेवटी माननीय शिंदेसाहेबांचा निर्णय असेल, पण आज सकाळी सुद्धा देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही सर्वांनी विनंती केली शिंदेसाहेबांना की आपण सरकारमध्ये असावं, आतमध्ये असावं, आपला अनुभव, आपल्या कामाचा जो काही एकूण हे पाहिला, पद्धत, कामाची पद्धत आणि एकूण आपल्यातली क्षमता, तर आपण सरकारमध्ये असावं अशीच भावना देवेंद्रजींनी व्यक्त केली आहे आणि त्यांनीसुद्धा अशा व्यक्त केली की 100% नक्की शिंदेसाहेब सरकारमध्ये काम करतील. बघा शेवटी एकत्र काम केलेत या लोकांनी, देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब यांनी तर 14 ते 19 काळामध्ये राज्यात युतीचं सरकार होतं, त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तर एकनाथजी शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री होते, त्यावेळेला 5 वर्ष दोघांनी एकत्र काम केलं. नंतर आत्ता 2.5 वर्षात माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री काम केलं, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री होतात तर एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री मला असं वाटतं निश्चित काम करतील का, तर त्या दोघांच्यातलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यातलं सगळ्या एकूण महायुती म्हणून आमच्या सगळ्या पक्षातल्या सर्वांचंच मला असं वाटतं की या याच्यामध्ये एकमत नक्की आहे की हे सगळे खूप यांच्यात संवाद चांगला आहे, मनाने एकत्र जोडलेलो आहोत आम्ही आणि म्हणून एकमेकाच्या सोबत काम करण्याची इच्छा नक्की असेल.
बघा, मी तुम्हाला सांगतो, मराठा आरक्षणाचं आंदोलन मागच्या काही एक दोन वर्षात इतकं वेगानं त्याला गती मिळाली, मोठं स्वरूप त्याच्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे. पण याच्यावरती प्रामाणिकपणे काम करणारी माणसं हीच आहेत, हे महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलं. असं असताना सुद्धा जर इतका मोठ्या प्रमाणावर मराठा आरक्षणाच्या विषयात आंदोलनं झाली, तरीसुद्धा या महाराष्ट्रातील जनतेने, मराठ्यांनी, सगळ्या समाजांनी पुन्हा एकदा माहितीवरती विश्वास ठेवला. का ठेवला? तर त्यांनाही माहिती आहे की या राज्यामध्ये जर मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल, ओबीसींना न्याय मिळणार असेल, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार असेल, तर ते फक्त महायुतीचं सरकार आहे. कारण खरं तर इथून मागे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणाची मागणी काही नवीन नाही, ही गेले 30-40 वर्षापासूनची मागणी होती. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचं बलिदान झालं या मागणीसाठी, आणि तरीसुद्धा या राज्यातल्या त्या काळातलं काँग्रेसचं सरकार असेल, राष्ट्रवादी त्यावेळातले म्हणजे पवारसाहेबांचं, त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, अशोक चव्हाण, इतके महाराष्ट्रामध्ये त्या काळात काँग्रेसचे मुख्यमंत्री होऊन गेले, सत्ता होती खालीपासून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तरी कधीही मराठ्यांना आरक्षण मिळू शकलं नाही. पण ह्या 14 ते 19 काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि मराठ्यांना पहिल्यांदा आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय या सरकारच्या काळामध्ये झाला. तो उच्च न्यायालयात टिकला सुद्धा, तो सर्वोच्च न्यायालयात सरकार असेपर्यंत सुद्धा टिकला, पण महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मराठ्यांचं आरक्षण गेलं, हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय. आणि म्हणून आता कितीही आरक्षणाच्या मागे उभे राहून राजकारण या विरोधी पक्षांनी केलं, हे मराठा समाजाला समजून आलं. आणि म्हणून समाजाची ही भावना नक्की आहे की आरक्षण आम्हाला देईल, वेगवेगळ्या समाजाला न्याय देईल, ते महायुतीचं सरकारच देईल. आणि म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं या राज्यातलं सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आणि तेच देऊ शकतात. निकाल लागल्यापासून 10 दिवसांपेक्षा जास्त कालावधी निघून गेलेला आहे, आणि दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या की कोण मुख्यमंत्री होणार, त्यामध्ये तुमचंही स्वतःचं नाव होतं की मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री पदाचे चेहरे असू शकतात. आज मुख्यमंत्री जाहीर झालेले विलंबाने का होईना, तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की मी स्पष्ट या अगोदर पण केलं होतं की कुठेही मी या स्पर्धेत नाही, माझं नाव कुठेही मला आलेलं सुद्धा आवडलं नाही. शेवटी बघा, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही या राज्यातली निवडणूक लढलो, आणि आपण पाहिलं असेल मागच्या काही काळामध्ये 5 वर्ष एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, एक जननेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये आज त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा 2019 या राज्यातील जनतेनं स्पष्ट कौल दिला, परंतु शिवसेनेने त्यावेळेला फसवून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेली आणि सरकार आलं. पण त्यावेळेसुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाला कौल मिळाला होता, आणि त्यानंतर पुन्हा एकदा या राज्यात महायुतीचं सरकार आलं. त्यावेळेलासुद्धा 106 आमदार असताना माननीय देवेंद्रजींनी शेवटी बघा, संघटनेच्या प्रती, जनतेच्या प्रती समर्पित कार्यकर्त्याचा भाव काय असतो, 2 पावलं मागून त्या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होण्यासाठी या राज्यात शेवटी एका चांगल्या विचाराचं सरकार देण्यासाठी तिथेही त्याग केला, समर्पण केलं. मला असं वाटतं हे सॅक्रिफाईस असेल, हे संयम असेल आणि डिवोशन असेल, या सगळ्या बाबतीत जर पाहिलं तर निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याची आमची हीच भावना होती की यावेळेला देवेंद्रजीच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, आणि तीच भावना होती आणि आज ते खरं झालं याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. 23 तारखेपासून आता जर बघितलं तर अनेक पाहायला मिळाले, अनेक राग अनेक ठिकाणी जर बघितलं तर आंदोलन झाली. काय वाटतं की महायुतीचं जे भवितव्य राहील आता, ते देखील राग आणि याचं राहील आंदोलनाचं? अजिबात नाही. मला असं वाटतं की एक 2.5 वर्ष अत्यंत चांगलं सरकार देण्यामध्ये आमचे तिन्ही नेते यशस्वी झाले, माननीय शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी, अजितदादा, अत्यंत चांगलं सरकार मागच्या 2.5 वर्षात चालवलं. बघा, एका बाजूला मी मागे पण म्हणालो की देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात आली, 52% विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली, ही एका बाजूला राज्याची प्रगती होत होती, मोठे मोठे प्रकल्प पूर्ण होत होते, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं पूर्ण होत होती, आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेसारख्या असंख्य योजना हे समाजातल्या शेवटच्या माणसाचं जीवन समृद्ध करण्यासाठी म्हणून येत होत्या. आणि म्हणून मला असं वाटतं की इतकं चांगलं काम केलं सर्वार्थानं, शेवटच्या माणसापासून ते राज्याच्या प्रगतीपर्यंत, म्हणजे सगळ्या बाजूनं, हे जनतेने पाहिले आणि म्हणून आम्हाला स्पष्ट बहुमतही दिलं आहे. मला वाटतं की 2.5 वर्षात कुठेही काही असं झालं नाही, या पुढच्या 5 वर्षातही कुठं आपल्याला दिसणार नाही. अत्यंत चांगला संवाद, चांगला समन्वय आमच्या तिन्ही नेत्यांमध्ये, आमच्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये,
बघा हसत मुखत आत्ताची आपणही पाहिली असेल प्रेस, इतकी चांगल्या पद्धतीने चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात आत्ताची पत्रकार परिषद झाली, हाच संदेश हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत निश्चित आहे. त्यामुळे या राज्यातल्या जनतेने दिलेला कौल, त्यांनी विश्वास जो व्यक्त केला आहे तो सार्थ ठरवण्याचं काम आमच्या ह्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे होईल. बघा, ज्या ज्या वेळेला आमच्या निवडणुकीच्या अगोदर आमचा पक्ष असेल, महायुती असेल, ज्या ज्या वेळेला आम्ही शब्द दिलेत, आश्वासन दिलं आहे, आम्ही वचननामा दिला आहे, आम्ही जे काही लोकांसमोर गेलो, आमचं यावेळेस आम्ही संकल्पपत्र म्हटलं त्याला, ज्या ज्या वेळेला आम्ही घेऊन गेलो ते ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक काम आम्ही केलं आत्तापर्यंत. आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेला 1500 ऐवजी आता 2100 रुपये मिळतील. आज किसान समृद्धी योजनेच्या माध्यमातून 6000 केंद्राचे, 6000 राज्याचे होते, आता 3000 अधिक राज्याचे मिळतील, 15000 आता ते होतील. शेतकऱ्यांच्या वीज पंपाची वीज बिल माफ केल्याची उदाहरणं आपण पाहिली की आज जवळजवळ 52 ते 55 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा झाला. त्यामुळे हे नव्यानं योजना आणणारं सरकार आहे, त्याच्या अगोदरच्या 2.5 वर्षाच्या काळात योजना बंद करणारं सरकार आम्ही महाराष्ट्रांनी पाहिलं. पण आता या राज्यातील सर्वसामान्य माणसाला एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी, एक समृद्ध त्याचं जीवन होण्यासाठी अधिक चांगल्या योजना ह्या सक्षमपणे राबवण्याचं मला असं वाटतं जबाबदारी निश्चित आमचं सरकार पार पाडेल. दुसरा मुद्दाच नाही ना राहिला, मग ईव्हीएमचं आंदोलन तुम्ही करता महाराष्ट्रात, मग वायनाडला जी सीट निवडून आली तिथं काय आक्षेप नाही तुमचा? मला असं वाटतं एकाच वेळेला निवडणुका झाल्यात, अडचण नाही. मला असं वाटतं मुद्दाच नाही, त्यामुळे काय बोलायचं आता, काय करायचं हाच त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळे काही ते आहे, आता चालवलंय, चालू द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.